बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या गोटात दाणादाण उडवून दिलेली आहे। नितीश कुमारांनी दिलेल्या सल्ल्यामुळे इंडिया आघाडीतले नेते वैतागलेत। नेमकं घडलं काय पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। इंडिया आघाडीवर मंथन करण्याची गरज असल्याचं वक्तव्य करून नितीश कुमार यांनी चांगलाच हलकल्लोळ उडवून दिलाय। परिणामी इंडिया आघाडीवर नाराज असलेले बिहारचे मुख्यमंत्री वेगळी वाट शोधण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसवर नाराज असलेल्या नितीश कुमार यांनी आधी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। यानंतर दुसऱ्याच दिवशी धास्तावलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीश कुमार यांना फोन केला। आता हे दबावाचं राजकारण तर नाही ना अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। इंडिया आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला आणि नाराजीला सुरुवात झाली। इंडिया आघाडीची सत्ताधाऱ्यांना जास्तच चिंता वाटू लागल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांचं महत्त्वाचं स्थान आहे आणि सगळेच जण एक दुसऱ्याच्या संपर्कात असल्याचं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय। पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती सुद्धा राऊत यांनी दिली। नितीश कुमार जी को आंख मिचोली करने की जरूरत नहीं है। नितीश कुमार जी इंडिया अलायन्स के प्रमुख स्तंभ है। इंडिया अलायन्स मध्ये नितीश कुमार यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे। ओमर अब्दुल्लांचं स्थान महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालू यादव जी, अखिलेश यादव जी, हा सभी एक साथ एक दूसरे के साथ एक दुसऱ्यांबरोबर पूर्ण संपर्कात आहेत। लोकसभा निवडणुका आता अवघ्या 6 महिन्यांवर आले आहेत आणि त्याआधीच इंडिया आघाडीत मतभेदांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। परिणामी इंडिया आघाडी समोरची आव्हानं वाढल्याचं स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।